देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा आणि योजनेच्या जलसंवर्धन व जनजागृती विशेष शिबिराचं आयोजन 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2018 या दरम्यान करण्यात आलं आहे. सलग तिसऱ्या वर्षी खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर या गावामध्ये देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत जलसंवर्धन व जनजागृती शिबिराचं उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना पर्यावरण संवर्धनावरील पथनाट्य सादर करून जनजागृती करून आरोग्य शिबिर, जलसंधारण, स्त्री शिक्षण, गाव स्वच्छता, शालेय विद्यार्थ्यांशी हितगुज असे विविध उपक्रम राबवले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी झोकून देऊन काम केलं तर यावेळी डॉक्टर उल्हास शिवूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. हे गाव महाविद्यालयाने 5 वर्षांसाठी दत्तक घेतलं असून या गावाचा आपण विकास करू असे प्राचार्य ऋषिकेश कांबळे यांनी सांगितलं. यावेळी गावाचे सरपंच, उपसरपंच व गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.